एकीकडे राज्यात तीव्र दुष्काळ असताना राज्याच्या सत्तेतील एक महत्त्वाचा पक्ष खासदारांसह देवदर्शन अटकून पावसाच्या तोंडावरती दुष्काळ दौरा करणार आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले होते आणि ह्यानंतर खासदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच कारल्याच्या एकविरा देवीचं दर्शन घेतलं, त्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि हे देवदर्शन आटपून आता येत्या 9 जूनला उद्धव ठाकरे राज्याच्या दुष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे मान्सून तोंडावर आलेला असताना आणि राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत असताना शिवसेनेचा हा दुष्काळी दौरा होणार आहे. यानंतर येत्या 16 जून रोजी उद्धव ठाकरे आपल्या सर्व खासदारांसह रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला रवाना होणार आहेत. राज्यात दुष्काळ असताना लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आणि त्या कालावधीत आचारसंहितेची अडचण असल्यामुळे सत्ताधारी दुष्काळ दौरा करू शकत नव्हते. तसंच सत्ताधारी पक्षांसह विरोधकही त्या काळात निवडणूक प्रचारात व्यस्त होते. निवडणूक आटोपल्यानंतर विरोधी पक्षांनी दुष्काळ दौरे केले तर सरकारतर्फे पालकमंत्री दुष्काळ दौऱ्यावर होते. मात्र सत्ताधारी पक्षातील प्रमुख पक्ष असलेला शिवसेना अगदी पावसाच्या तोंडावरती दुष्काळ दौरा करणार आहे. या दुष्काळ दौऱ्यात शिवसेनेचे खासदार देखील त्यांच्या सोबत असणार नाहीत. आणि ह्याच संदर्भात आपण अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडे. दीपक, आधी देवदर्शन आणि आता दुष्काळी दौरा, काय शिवसेनेचा नेमका काय मार्ग आहे, काय नेमका हेतू असणार आहे ह्यामधून? मधुरा, प्रामुख्याने इथे प्रश्न उपस्थित होतो की या दुष्काळ दौऱ्याचा राज्यातील जनतेला किती लाभ होईल. कारण राज्यामध्ये आपण बघितलं अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पावसामुळे थोडा दिलासा मिळालेला आहे. किमान जनावरांसाठी सुद्धा हा दिलासा आहे, कारण आता हिरवा चारा उगायला सुरुवात होईल आणि दुसरीकडे मान्सून सुद्धा आता तोंडावर आहे. आणि या काळामध्ये दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करून दुष्काळग्रस्तांना किती दिलासा मिळू शकेल हा प्रश्न आहे. यापूर्वी दौरा केला असता तर निश्चितच त्याचा फायदा दुष्काळग्रस्तांना झाला असता, कारण राज्यकर्ते जे सत्ताधारी आहेत ते दुष्काळ दौऱ्यावर गेल्यानंतर तिथली यंत्रणा हलते, त्याचबरोबर राज्यकर्त्यांना ग्राउंडवर प्रत्यक्ष काय प्रश्न आहेत, काय शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, काय दुष्काळग्रस्तांच्या अडचणी आहेत त्या जाणून घेता येतात आणि त्या दृष्टीने आपल्या कारभारामध्ये बदल करता येतो किंवा या शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचवण्यासाठी सरकारी यंत्रणेला सूचना देता येतात. मात्र हा दौरा जो आहे उद्धव ठाकरेंचा, तो आता दुष्काळ संपत आला आहे, पाऊस तोंडावर आहे, अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोर धरलेला आहे, अशा वेळेला होतोय. त्यामुळे या दौऱ्यासंदर्भात विरोधकही प्रश्न उपस्थित करतात की या दौऱ्याचा उपयोग किती होणार आहे. प्रामुख्याने सत्ताधाऱ्यांनी यापूर्वी जर हे दौरे केले असते तर निश्चितच राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेला त्याचा लाभ झाला असता, फायदा झाला असता, त्यांच्या अडचणी काही प्रमाणात दूर करायला मदत झाली असती. कारण अनेक ठिकाणी टँकर पोहोचत नाहीयेत, पाण्याची अडचण आहे, त्याचबरोबर चारा छावण्या ज्या सुरू आहेत त्या चारा छावण्यांमध्ये अडचणी आहेत, काही अटी आहेत त्यात त्रासदायक आहेत. या सगळं आधी जर सत्ताधाऱ्यांनी दुष्काळ दौरे केले असते तर त्या समजून घेऊन त्या सोडवत आल्या असत्या अडचणी आणि दुष्काळग्रस्तांना त्याचा निश्चितच फायदा झाला असता. मात्र शिवसेनेची जी भूमिका आपण बघितली की खासदार निवडून आल्यानंतर खासदारांसह देवदर्शन आणि त्याच्यानंतर दुष्काळ दौरा, यामुळेच आता शिवसेनेच्या या भूमिकेवर विरोधकांकडनं सुद्धा टीका होते. आणि हा शिवसेनेचा दुष्काळ दौरा, आधी देवदर्शन आणि नंतर दुष्काळ दौरा, आपल्यासोबत खासदार राहुल शेवाळे आपण त्यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा करूया. तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. राहुलजी, आपण बघतोय की एकूणच वराती मागून घोडे हाकण्याचा हा प्रकार शिवसेना करते. तुम्ही देखील त्या खासदारांच्या ह्या देवदर्शनासोबत उपस्थित आहात. एकूणच तुम्हाला काय वाटतंय आणि का असे अशा पद्धतीची भूमिका शिवसेनेतर्फे घेण्यात आली आहे? शिवसेने दुष्काळ दौऱ्याचा जी सुरुवात आहे ती आजपासून नाही करत, यापूर्वीपासूनच शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे संपर्क प्रमुख, विभागीय नेते यापूर्वीपासूनच दुष्काळ दौरा करत आलेले आहेत, शासनाकडे ते रिपोर्ट करत आहेत. शासनाच्या ज्या सुविधा आहेत त्या दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचत नसतील तर त्या शासनापुढे मांडत आहेत आणि त्या सुविधा दुष्काळग्रस्तापर्यंत पोहोचवण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. आमचा जो अगदी पावसाळा तोंडावर आलेला आहे ना, आधी नाहीये. शिवसेनेचा प्रत्येक आमदार, शिवसेनेचा या खासदार असतील निवडणुकीच्या नंतर, निवडणुकीमध्ये पण दुष्काळासंदर्भात मतदार असेल, नागरिकांशी संपर्क साधून त्या संदर्भातला आढावा घेऊन त्या ठिकाणी शासकीय यंत्रणा पुरवण्याचं काम करतच आहे. दुष्काळ दौरा राहुलजी, आमच्यासोबत आमचे प्रतिनिधी देखील आहेत दीपक भातुसे, ते देखील तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितात. दीपक, आपण प्रश्न विचारू शकता.
राहुलजी, प्रमुख्याने जवळपास 1.25 महिना आपला पूर्णपणे निवडणुकीत गेला, त्यावेळेला तुम्ही सांगता की खासदार दुष्काळाचा आढावा घेत होते, मी स्वतः राज्यामध्ये फिरवत होतो, 25 दिवस मी राज्याचा दौरा निवडणुकीच्या काळात केला. यावेळेला सर्व खासदार जे आहेत, मग फक्त शिवसेनेला मी दोष देत नाही, याच्यात सगळे पक्षाचे आले, भाजपचे आले, काँग्रेसचे आले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आले, हे सगळे प्रचार यंत्रणेत गुंग होते, कोणाचंही दुष्काळाकडे लक्ष नव्हतं. निवडणूक संपल्यानंतर, निकाल जाहीर झाल्यानंतर किमान विरोधक तरी दुष्काळ दौऱ्यावर तात्काळ गेले. आपण शरद पवारांचं उदाहरण घेऊ शकतो या ठिकाणी. निकाल ज्या दिवशी लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी दुष्काळ दौरा सुरू केला होता. मात्र सत्तेत सहभागी असलेले जे प्रमुख नेते आहेत, ते नेते आता पावसाळ्याच्या तोंडावर दुष्काळ दौरा करतायत. हे दौरे जर आधी झाले असते तर निश्चितच दुष्काळग्रस्तांच्या अडचणी तुम्हाला जाणून घेता आल्या असत्या. खासदार सुद्धा निवडून आल्यानंतर तुम्ही देवदर्शन करत राज्यात फिरताय. दुष्काळग्रस्तांची समस्या जाणून घेणं ही प्रायोरिटी शिवसेनेची महत्वाची नव्हती का? आता 9 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्ताचा भागाचा दौरा करतायत, उशीर होत नाही का? कारण पावसाळा आता सुरू होईल, तोंडावर आहे, आणि दुष्काळग्रस्ताच्या अडचणी आता संपतील, त्या काय तुम्ही जाणून घेणार त्या अडचणी जाऊन? कुठलाही उशीर झाला नाहीये. शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे खासदार निवडणुकीच्या दरम्यान पण दुष्काळाचा आढावा घेत होते, निवडणुकीनंतर पण दुष्काळाचा आढावा घेत होते. शरद पवार साहेबांसारखे आम्ही कुठल्या टीव्हीवाला कॅमेरा घेऊन गेलो? ऐकून घ्या तुम्ही, आम्ही जर दुष्काळाचा आढावा आणि नागरिकांपर्यंत या लोकांनी आम्हाला मतदान केलं नसतं. लोकांनी मतदान ह्या करताच केलं की शिवसेनेचा आमदार, भारतीय जनता पार्टीचा आमदार, हे दोघेही दुष्काळासंदर्भात गांभीर्याने त्या संदर्भात सामोरे जात होते, गांभीर्याने नागरिकांना ज्या ज्या सुविधा मिळत त्या सुखडातून प्रयत्न करत होते. लोकांनी त्याकरताच निवडून दिलेलं आहे. आणि उद्धव साहेबांचा दौरा हा अंतिम दौरा आहे. यापूर्वी 3 दौरे सगळ्यांचे झालेले आहेत. तर ते काय तुम्हाला रिपोर्टिंग करायचं नाही, आम्हाला रिपोर्टिंग शासनाला करायचं आणि शासनाला आम्ही केलेलं आहे. शासन त्या संदर्भात यंत्रणा करत आहेत. शिवसेनेचा प्रत्येक जिल्हा प्रमुख संपर्क नेता आम्हाला रिपोर्टिंग करा तुम्ही, असं आम्ही तुम्हाला सांगायचं नाही. आम्ही देवदर्शन काय स्वतःकरता करत नाही. देवदर्शन महाराष्ट्रातील नागरिकांना सुविधा मिळावे, महाराष्ट्रात दुष्काळ पडू नये, भविष्यात महाराष्ट्र चांगलं होवे, या दृष्टिकोनातून देवाच्या चरणी प्रार्थना करतो. काय व्यक्तिगत स्वार्था करता कुठेही जात नाही. त्यामुळे दुष्काळा संदर्भात सरकार, शिवसेना, भारतीय जनता पार्टी हा गांभीर्याने हा या संदर्भात विचार करत आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेला त्रास होणार नाही या दृष्टिकोनातून सरकार आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही संवेदनशील आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचा दौरा हा अंतिम दौरा आहे. यापूर्वी 3 दौरे झालेले आहेत. आदित्य ठाकरे यांचे पण दौरे झालेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी दौरे घेतलेले आहेत. विविध मंत्र्यांनी दौरे घेतलेले आहेत. पालकमंत्र्यांनी दौरे घेतलेले आहेत. तर याचं रिपोर्टिंग आपण शासनाकडून घ्या ना. शासकीय यंत्रणा आज का राबतात, कारण ह्या रिपोर्टिंगच्या आधारात शासकीय यंत्रणा राबत आहे. तर आपण दुर्दैवाने गैरसमज करून घेऊ नये. आता विरोधी पक्ष हरलेत म्हणून त्यांना दुसरं काही कारण दिसत नाही म्हणून या देवदर्शनाचं. आता कित्येक विरोधी पक्ष पण कधी देवदर्शन जातात तरी आम्ही कधी ऑब्जेक्शन घेत नाही. तर कृपया आपण देवदर्शन आणि दुष्काळ याची सांगत घालू नका. दुष्काळ हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्याला शिवसेना, भारतीय जनता पार्टी प्राधान्य देणार, सरकार पण त्याला प्राधान्य देणार आणि महाराष्ट्रातील जनतेला त्रास होणार नाही ह्या दृष्टिकोनातून सरकारी यंत्रणा कार्यरत व्हावं. त्याकरता प्रत्येक आमदार आणि खासदार दौऱ्यापुरतं मर्यादित नाही हो. प्रत्येक आमदार खासदारच्या देवदर्शन तुम्ही दुष्काळग्रस्तांसाठी केलं, दुष्काळग्रस्तांना राज्यातील दुष्काळ दूर व्हावा याच्यासाठी साकडं घातलं, पण हेच साकडं देवाला घालण्याऐवजी थेट तुम्ही जर शेतात जाऊन शेतकऱ्याच्या दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाऊन तिथे शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घातले असते तर ते जास्त फायदेशीर ठरलं नसतं का? अहो सर, मी आता मी मुंबईचा खासदार आहे म्हणून या संदर्भात बोल, पण ज्या ज्या ठिकाणचे खासदार आहेत ते त्या विभागात फिरतातच साहेब, त्या विभागात राहतात ते, त्या तेथील नागरिक त्यांना रोजच भेटत असतात, आमदारांना भेटत असतात, जिल्हा परिषदेचे सदस्य आहे आमचे, ग्रामपंचायत सदस्य आहे, सरपंच आहेत, हे काय कोणी काम करत नाहीत का? म्हणजे सगळेच गरीब असले असं बोलता तुम्ही, हे चुकीचा गैरसमज करून घेता. ग्रामपंचायत सदस्यापासून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार हे ह्या दुष्काळाकरता गेल्या 1.5 महिन्यापासून कार्यरत आहे. जर त्यांनी घरी काम केलं नसतं तर त्यांच्या घरात त्यांना बसायला लोकांनी दिलं नसतं. आज लोकांनी भरघोस शिवसेना, भारतीय जनता पार्टीला मतदान हे याकरताच केलंय की आमच्या ग्रामपंचायत सदस्यापासून आमदार खासदारापर्यंत सर्व सदस्यांनी नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे, दुष्काळ निवारणाकरता काम केलेलं आहे, म्हणून शिवसेना, भारतीय जनता पार्टीला हे यश प्राप्त झालेलं आहे. आणि कुठेतरी ह्या यशाला कुठेतरी गालबोट लावावं त्याचं काम विरोधी पक्ष पण करतं आणि मीडिया पण करते. तर करू नका. आम्ही दुष्काळाबाबत संदर्भात मीडिया गालबोट लावायचं काम करत नाही. माझा स्पष्ट प्रश्न आहे की या जर दौरा पावसाळ्याच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी करण्याऐवजी आधी केला असता तर त्याचा फायदा जास्त झाला नसता की झाला नसता? ऐका ऐका, गरजच काही आहे. संपादक काय सगळ्या ठिकाणी जाऊ शकतात का?
तुमचा रिपोर्टर ज्या ठिकाणी जाऊन न्यूज घेतो ना, तुमची खालची यंत्रणा काम करते. बरं राहुलजी, तुमची भूमिका आम्हाला कळलेली आहे. राहुलजी तुमची भूमिका आम्हाला कळलेली आहे. तुमचा हा जो दौरा आहे दुष्काळी दौरा, तो यशस्वी हो. अर्थातच दीपक आपले देखील धन्यवाद. आणि राहुलजी आम्ही आपण आमच्याशी चर्चा केल्याबद्दलही आपलेही धन्यवाद.